हाय फॅमिली, आज कोण आलाय तुझ्या बरोबर खेळायला? मंजू अत्त्यांची मुलगी अक्षता। अक्षता, तुझं नाव सांग पूर्ण। अक्षता जयराम भोईर। अक्षता जयराम भोईर, तुझं नाव सांग। उभी रोहन रामचंद्र हरिश्चंद्र दादा। अरे राजी नथु अरे, ते सगळे कुठे आहेत? मला दिसत नाहीयेत बाकीचे सगळे। अच्छा 10 पिढ्या सांगितल्या। ऐक तर अक्षता, कितवीला आहेस? पाचवी। म्हणजे 6, 5, 11 वर्षाची आहे। तू किती वर्षाची आहेस? 6 वर्षाची। आणि उभ्या राहा दोघी जोडीला। अरे ही तर छोटी वाटते तुझ्यापेक्षा। अरे दोघांची आहे थोडीशी। अरे हाईट नाही, बॉडी बघून पण असं वाटते की ही लहान आहे। चल दीदी बोलती ना। तुला काय वाटते, अक्षता बोलायचं का दीदी बोलायचं? अक्षता। चल ती अक्षता बोलते तर अक्षता चालेल। गेम नवीन गेम नाही, आजी जुने गेम शिकवते। अक्षताला पण येतो वाटत। अक्षता बसा, तिकडे बसा, इथे बसा बसा। अरे तू प्रेक्षक नाही। पाच। आता याचा आपण काय खेळायचा आहे? तुम्हाला खेळ शिकवते। हा हा पहिल्यांदा बघ असं काय। हा आता एक दगड त्यातला घ्यायचा, तू बोल कोणता घेऊ? मी तू नको घेऊ, मला सांग कोणता। हा घेऊ। आता बघ असं खेळायचं, 1, 2, 3, 4 आउट झाले मी। 5 आता अक्षताची पाळी। आता अक्षता मी आउट झाले। हा ती खेळत असेल ना गावामध्ये। आता ओवीची पाळी। मला वाटत नाही ओवी एक पण खेळील। जवळ टाकायची, लांबने टाकायची। आता मी करतो, तुमच्या माझ्या खेळ वेगळा, माझा खेळ वेगळा आहे। तुम्ही लोक असं खेळतात ना, आमच्या मध्ये कसं खेळायचं सांगतो। असा घेतला मी, ठीक आहे बघा, 1, 2, 3, 4 बघितला, एका हातामध्ये पाहिजे। नंतर असं झाल्यानंतर आता एक एकच्या झाला ना, आता दोन 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 दोनचे डाव करतो मी। हा दोन एकत्र उचलायचे असा। आमचं पण असंच आहे। दोन आता तीन तीनचे हे नवलेश रंजिता पण खेळायची। काय माहिती रंजिता जमायती नाही, पण आम्ही खेळायचो आता तीन तीनचे। हा बघ तीन एकत्र, आता चार चारचे, हा चार एकत्र, हा चार, आता पाच एकत्र, म्हणजे चार हो गया। अरे का आम्ही तीच आहे असं खेळायचं आमच्या गेम। ओवीचा चेहरा तर बघ, बाबा ओवी सांगेल, आई ओवी सांगेल काय तुमचे लहानपणीचे गेम, आमचे मोबाईलचे गेम, कम्प्युटरचे गेम। ओबी तुला जे फ्रेंड्स बघतात ना तुझे, त्यांना सांग सुट्टीमध्ये ना हे खेळ खेळायचे। आता तू सगळं आजीकडून शिकून घे आणि मग खेळत राहा मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर, ध्रुवीबरोबर। कल्याणी तुम्ही खेळायचे का शाळेमध्ये? खेळायचे खेळायचे। चला आता पुढचा दाखवते तुम्हाला। नाही पहिला हाच खेळ दाखवते बघ, 1, 2, 3 दाखवला नुसता। आता दुसरा, तुमच्यापैकी कोणाकोणाला बालपण आठवते आठवते त्यांनी कमेंट करून सांगा। तुला आठवते? अच्छा ऐका ना, अजून एक गोष्ट। बरोबर, आता परत हात छोटे आहेत त्यांचे, खरी गोष्ट आहे। घेतला परत, 1, 2 आजी चल नेक्स्ट गेम, आई नेक्स्ट गेम। आता दुसरा, हा खडे बाजूला ठेव, नवलेच ते खडे बाजूला ठेव, पडतील नाही तर। आता हरलंय तुम्हाला आता शिक्षा मिळणार ना, तू इथे बस। नवलेश बस, तू पण बसला मी। चला मी आता असं करणार, मग तू ह्याला मारायचं असं आई अशी बस। अक्षता हा बरोबर, आता बरोबर आहे। हा
अक्षता जोरात जोरात बरोबर कम ऑन नाही असंच करते तिला माहिती आहे बघ ती प्रोफेशनल गेमर आहे ती गावची आता ओवी आता ओवीची पाळी ओवी तर मार खाईल ओवी तर पक्का मार खाणार इथे इथे ओवी सरक अजून भिंती बाजूला अजून सरक अजून सरक हा आता आता होई तू कर आता आजी तुला मारेल ओवी तर पहिलीच घाबरते अगं हलव ना हात जरासा असं राय गेम आहे तो विचार करून चलो आता नेक्स्ट गेम आई अजून कुठला आठवतो तुला ओबी शाळेत जाताना तुझे कपडे कसे इस्त्रीचे असतात ना तुला माहिती आहे आमच्या खिशात काय असायचं बोरं असायची शाळेत जाताना बोरं तोडणार ती खिशात भरायची शिंगदाणे वटाणे अशा आमचे कपडे असे कधीच नसायचे नाही टिपटॉप कपडे असतात आपले कधी असायचे का कपडे इस्त्रीचे कधीच नाही कधी करायचे माहितीये 15 ऑगस्टला 26 जानेवारीला तेव्हा इस्त्री करायचे बाबा आणि तुमचे कपडे फाटले का शिलाई मारणार तुम्ही नवीन कपडे घेणार आम्ही कपडे फाटले का काय करायचं रफू करायचे त्याला रफू करायचं बस अक्षयला सगळं माहिती असेल ती खेळत असेल ना लगरी नको अजून बसल्या बसल्या खेळण्यासारखा पकडा पकडी पण नको अजून नवरा कुठला कुठला गेम बोललीस कसं म्हणजे कसं खेळायचं सांग बरं उठ उठ सोन उठ ना चल नवलेश मामा तू खेळून दाखव एक गेम नवलेश मामा आणि अक्षता खेळणार ओई तू थांब एक मिनिट आपल्याला कळेल ना त्याच्याने गेम कसा आहे हा नाही नाही तुम्ही दोघं डेमो डेमो हा एकदा समजव अक्षत मामाला समजव चला ओई उठ माझ्या आता मी पकडायला चाललोय ना तुला मी पकडायला गेलो तर बसायचे फटाकचे असं आहे काय ए तू खूप मोठा आहे तुझा हात लागणार त्याला ह्या हा दोघींचा गेम राहू दे हा जा अक्षय तर तुमचा ए मागे लागेल ते बघ चलो नेक्स्ट गेम आई आई तो पायावरून उडी मारायचा गेम आहे तो असं असं ठेवायचं वगैरे ए तो अक्षता हा हा गेम बघ थोडीशी वाढली का हाईट मंजुताई हाईट वाढली का थोडीशी मागच्या वेळीपेक्षा हा ओवीची बघायची का तुम्हाला इथे ओवीची बघा ही बघा हे बघ ना इथे बघ इथे बघ इथे सोड ना हे बघ बाजूला हो ना हे बघ सगळी मार्किंग करत असते ना ओवी चलो तो गेम खेळा पहिली आजी चला आता ओवी चिटिंग करणार आता बघा आता ओवी हरायला आली का चिटिंग करणार आता काय करशील औ
बसा बसा सगळ्यांनी बसा म्हणजे ये दोन मिनिट या या तुम्हाला इंग्लिश मध्ये काय बोलता तुम्ही त्याला कम ऑन कम ऑन चलो चलो स्टार्ट अरे पत्रे नाही पत्र मामाचे पत्रे कसे हरवतील पत्र बोल मामाचं पत्र हरवलं बोल ना उभी नवलेश मामाचं पत्र हरवलं अरे बोल अरे बोल मामाचे पत्र बोल मामाचं पत्र पोचली पोचली पण मामाचं पत्र हरवलं मामाचं पत्र हरवलं मामाचं पत्र हरवलं अरे हो तुम्ही ओवीलाच उठवतात राहुल ओवीला उठवतात हा चल आता दुसरा गेम हा एक लास्ट राऊंड बस चाची कच्चा लिंबू चाची कच्चा लिंबू चलो आता दुसरा गेम हा कुठला गेम खेळायचा आता लिंबू सरबत चलो लिंबू सरबत लास्ट गेम आई तर कोणाकोणाला मंडळी तुमचं बालपण आठवलं कमेंट करून नक्की सांगा आणि सुट्ट्या चालू आहेत तर मुलांसोबत टीव्ही मोबाईल वगैरे बघण्यापेक्षा असे गेम खेळा खूप मजा येईल लास्ट गेम खेळा चला चला लास्ट चला लिंबू सरबत पैसा पैसा रहतो गेम का सब तो हम खेल चुके हैं बचपन में ये बोलते ही अशी वाटत नव्हती ना शांत वाटत होती सकाळी आली सकाळी तर अशी शांत वाटत होती बापरे पुस्तक घेऊन काय बसलेली अक्षिता आता हाय फॅमिली चला हळूहळू हा हळूहळू हळूहळू आता काय करायचं आहे
म्हणजे माझं गेम मध्ये येणार तेवढा काय संत्र तुम्हाला संत्र पाहिजे का लिंबू पाहिजे तुम्ही चुकीचं सांगितलं संत्र घेत सफरचंद होत सफरचंद संत्रा चलो चला तर लहानपणीचे गेम कोणाला आठवले कमेंट करून सांगा आणि मुलांनी मोबाईल आणि टीव्ही पासून दूर राहा आणि असे गेम खेळा सांग तुझ्या फ्रेंड्सला सांग बोल मोबाईल पासून दूर राहा आणि असे गेम खेळा आज दोन घास जास्त जेवले होईल ठीक आहे आणि तुम्ही कमेंट करून सांगा आणि आणखी कुठले गेम तुम्ही खेळायचे ते पण कमेंट करून सांगा आणि आपण दुसरा पार्ट ह्याचा लवकरच घेऊन येऊया कल्याणीची बालवाडी पण राहिला आहे सेकंड पार्ट तो पण एखाद दिवशी परत बालवाडी चालू करूया आपण ठीक आहे तर भेटूया उद्या सकाळी 9 वाजता कशावर क्रेझी पुणे रंजितावर आणि संध्याकाळी 4 वाजता रोहन फ्लॉगवर टिल देन बाय बाय